साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी संचलित GSS कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवारी उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज शिवलकर होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे सुनील आपटेकर म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याची वृत्ती ही मूळतः सकारात्मक असते, मात्र सभोवतालच्या वातावरणामुळे त्याच्यामध्ये नकारात्मक बदल दिसू लागतात. यातून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः सकारात्मक राहणे गरजेचे आहे, असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. आज म्हणजे तुमच्याबरोबर मला कोणतं भाषण द्यायचं नाही आहे. मला ह्या ही जी काही विद्यार्थी आहेत, आज PUC फर्स्ट इयर सेकंड इयरचे, हे जे वय आहे, या विद्यार्थ्यांशी मला एक थोडंसं इंटरॅक्ट व्हायचं आहे, त्यांच्याशी मला संवाद साधायचा आहे, त्यांच्याशी मला माझा एक्सपिरियन्स की मी कसा होतो आणि आज असा आज उभारून तुमच्यासमोर बोलण्याचं धैर्य किंवा धारिष्ट मला कसं होतंय, हे कोण दिलं मला, हे मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. शिक्षण आणि खेळ ह्या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. खेळाशिवाय कोणतंही शिक्षण अपुरं आहे असं मला वाटतं आणि माझं ते प्रामाणिक मत आहे. 1981 साली मी एअरफोर्सच्या सिलेक्शनसाठी गेलो होतो आणि तिथं मी अनफिट झालो. माझी छातीसुद्धा कमी भरली. वडील नुकतेच रिटायर झाले होते आणि एक सर्व्हिसमॅनच्या मुलाला थोडं रिलॅक्सेशन असतं, एक छातीचं म्हणजे थोडं कमी असली तरी चालते, तीसुद्धा माझी भरली नव्हती. तिथून मी आलो. आल्यानंतर वडिलांनी एक चांगलं कानपडीत दिलंय माझ्या, म्हटलं की तुझी बॉडी बघ, तुला चालता येत नाही, तू सरळ बोलता येत नाही, काय नाही. आणि तो माझ्या जीवनातला एक टर्निंग पॉईंट होता. आणि त्यानंतर मी व्यायामाला सुरुवात केली. पहिला इथं कॉर्पोरेशन व्यायाम शिवाजी गार्डनमध्ये आहे, तिथं मी व्यायामाला सुरुवात केली. 8 दिवस मी माझ्या अंगातला शर्टसुद्धा काढला नव्हता. मी फक्त ऑब्झर्व करणार की कोण काय करतंय, कसं करतंय, आणि थोडा थोडा माझ्या हळूहळू माझ्या आतला विश्वास जागू दिला आणि मी व्यायाम सुरू केला. आता तुम्ही म्हणाल की फिजिकल फिटनेस म्हणजे काय, तर फिजिकल फिटनेसचा अर्थ हा एक वेगळा आहे. नुसतं शरीरानं मी मोठा आहे म्हणजे मी फिजिकली फिट आहे असा त्याचा अर्थ होत नाही. फिजिकली फिटनेस म्हणजे आपण कोणतंही काम दीर्घकाळपर्यंत करू शकू, आपण वेळेवरती आपल्याला तहान भूक लागली पाहिजे, आपण जे खातो त्या अन्नाचं नीट पचन झालं पाहिजे, आपलं मलमूत्र विसर्जन व्यवस्थित झालं पाहिजे, आपल्या अंगात एक फ्लेक्सिबिलिटी पाहिजे, कोणतंही असं केलं म्हणजे आपल्या एक लवचिकता पाहिजे, हे सगळे गुण जे आहेत हे फिजिकल ऍक्टिव्ह फिटनेसमध्ये येतात. आपल्याला कोणतीही गोष्ट जर अचीव करायची असेल ना, तर आपलं सराउंडिंग सुद्धा खूप चांगलं पाहिजे. म्हणून आपले विचार आपण बदलले पाहिजेत. काहीतरी करून दाखवायची जिद्द जेव्हा येते तेव्हा तुमच्या आत तो गुण येतो, तेव्हा तुम्हाला कोणतीही परिस्थिती तुम्हाला थांबू शकत नाही, तुम्ही ते करून दाखवता. यावेळी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा, कराटे, बुद्धिबळ, टेनिस, ॲथलेटिक्स, नेटबॉल, स्विमिंग, बॅडमिंटन, योगा आदी स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच कॉलेजतर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला SKE सोसायटीचे अध्यक्ष शेवंतीलाल शहा, व्हाईस चेअरमन ज्ञानेश कलगडगी, प्राचार्य प्रणव पित्रे, उपप्राचार्य अनिल खांडेकर, शारीरिक विभाग प्रमुख विनय नाईक, विद्यार्थी प्रतिनिधी रक्षा प्रभू यांच्यासह विद्यार्थी प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रतीक्षा फोटोज. प्रतीक्षा फोटोजची आगळी कमाल. गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकातील पहिल्यांदाच सर्वात भला मोठा 20x60 फोटो अल्बम. फोटो अल्बमची वैशिष्ट्ये: न फाटणारा ना भिजणारा फोटो अल्बम. इतरांनाही भला मोठा फोटो अल्बम करून देण्याची सोय. तसेच कॅन्डिड फोटोज, ट्रेडिशनल फोटोग्राफी आणि अल्बम डिझायनिंग बरोबरच व्हिडिओग्राफी सुद्धा करून मिळेल. संपर्क नेताजी कातकर 9686872602.